उल्हासनगर कॅम्प 3 मध्ये गुरुवारी जिवंत झाड तोडण्याचे काम सुरू असल्याचे दिसून आले. वास्तविक उल्हासनगर कॅम्प क्रमांक 3 ओटी विभाग जसलोक शाळेजवळ गुरुवारी दुपारी यूटू केक शॉप जवळ जुन्या पिंपळाच्या झाडाचा मोठा भाग तोडण्यात आला. झाडाची लाकडे वाहनात भरली जात असताना राजकीय पक्षाचे पदाधिकारी तिथे उपस्थित होते. वृक्षतोडीबाबत उपायुक्त डॉक्टर सुभाष जाधव यांच्याशी चर्चा केली असताना त्यांनी योग्य ती कायदेशीर कारवाई केली जाईल असे माध्यमांशी बोलताना सांगितले.